इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणी सीबीआय चौकशी करून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी इचलकरंजी शहर गोंधळी समाज आणि जोशी वासुदेव समाज मंडळ इचलकरंजी यांच्या वतीनं प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणी सीबीआय चौकशी करून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी इचलकरंजी शहर गोंधळी समाज आणि जोशी वासुदेव समाज मंडळ इचलकरंजी यांच्या वतीनं आज प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनात त्यांनी म्हटले की नरेश भोरे हे गोंधळी समाजाचे सदस्य असून त्यांनी आजपर्यंत समाजामध्ये विविध गरजू व्यक्तींना शैक्षणिक आरोग्य आणि कलाक्रीडा तसंच कळंबा जेलमध्ये कैद्यांचे गुन्हेगारपासून परावृत्त होण्यासाठी प्रबोधन करत होते. त्यामुळे त्यांचा सर्वच क्षेत्रात नावलौकिक होता. त्याचबरोबर समाजावर होत असलेल्या अन्यायास वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत होते. नरेंद्र भोरे यांनी इचलकरंजी नगर परिषदेच्या कारभारावर आवाज उठवला, मात्र प्रशासनानं त्यांची गळचेपी केली आणि त्यांच्या आत्मदहनाच्या आंदोलनाला गांभीर्यानं न घेता त्यांचा मृत्यू कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्यांना तात्काळ अटक करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्याचबरोबर भोरे कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी गोंधळी समाज जोशी वासुदेव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्या याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की ही 5 ते 6 जे लोक आहेत ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून त्यांची हत्या केलेली आहे. कारण आत्महत्या झाली ठीक आहे, मान्य आहे, पण त्यांना हत्या केलेली आहे त्यांची असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे ह्याची सुद्धा एक मोठ्या पद्धतीची सीबीआय चौकशी व्हावी आणि एक सामाजिक कार्यकर्त्याला न्याय मिळावा. कारण लोक गरीब लोकांच्यासाठी सर्वसाधारण लोकांची दडपणारा माणूस होता, एक चांगली व्यक्ती होती, प्रशासनानं ह्याची काळजी घेतलेली नाही आहे आणि आत्महत्या नसून ही हत्या आहे असं आम्हाला वाटतंय आणि तशा पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते श्री नरेश भोरे यांचे आत्मदहन केलं, या आत्मदहनाचं ज्या लोकांनी प्रवृत्त केलं या मुख्याधिकारी असू दे या सगळ्यांनी असू दे, यांना निलंबन व्हावं आणि त्यांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी आणि त्यांची भोरे कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही समाजाचे निवेदन दिले.